बघा इकडे लक्ष द्या, आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट समजून घेऊन राहिलेलो आहे. तर आता केमिकल केमिकल रिएक्शन्स ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये आज आपण नेक्स्ट रिएक्शन्स पाहणार आहोत. काल आपण रिएक्शन्स विथ हायड्रोजन समजून घेतली होती, आज आपण आता रिएक्शन्स विथ हॅलोजन समजून घेऊ. बघा लक्ष ठेवायचं, आज कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत आपण, रिएक्शन्स विथ हॅलोजन्स. आता हॅलोजन्स म्हटलं की सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे एक्स टू, आपण हॅलोजन एक्स टू ला डिनोट करत असतो, म्हणजे नेमकं आपण अल्कली मेटलचे रिएक्शन्स हॅलोजन सोबत करणार आहोत, म्हणजे फ्लोरिन सोबत करणार आहोत किंवा क्लोरिन सोबत करणार आहोत किंवा ब्रोमिन सोबत करणार आहोत किंवा आयोडिन सोबत करणार आहोत, बरोबर आहे. तर ह्या रिएक्शन्स करत असताना आपण अल्कली मेटल सोबत आणि अल्कली अर्थ मेटल सोबत ह्या रिएक्शन्स करणार आहोत. तर सुरुवातीला आपण अल्कली मेटल सोबत रिएक्शन समजून घेऊ, बरोबर आहे. अल्कली मेटल्स, आता अल्कली मेटल्स जे असतात यांनाच आपण ग्रुप फर्स्ट एलिमेंट म्हणत असतो. कोणतं एलिमेंट म्हणतो आपण? ग्रुप फर्स्ट एलिमेंट सोबत त्यांचे केमिकल रिएक्शन समजून घेणार आहोत, बरोबर आहे. तर त्यामुळं फर्स्ट ग्रुपच्या एलिमेंट सोबतच्या केमिकल रिएक्शन समजून घेत असताना आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ग्रुप हा प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट वाले कंपाऊंड असतात. म्हणजे फर्स्ट ग्रुप जेवढी एलिमेंट असतात तर यांची टेंडन्सी असते की आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन लूज करणे, बरोबर आहे. त्यानंतर हे जे फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट आहे यांची टेंडन्सी असते आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन लूज करण्याची. पण आपले जे हॅलोजन्स आहेत हे सेवन्थ ग्रुप एलिमेंट आहे, की नाही. जसं आपण फ्लोरिन घेतला, क्लोरिन घेतला, ब्रोमिन घेतला, क्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिन, स्टॅटिन जो आहे हा रेडिएक्टिव्ह एलिमेंट आहे. त्याच्यामुळे आपण जनरली फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयोडिनवरच फोकस करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की हे सेवन्थ ग्रुप एलिमेंट असल्यामुळे यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये एन टू एन एस टू एन पी फाईव्ह असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे. म्हणजे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे आपलं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी, बरोबर आहे. आपलं ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि इकडे जे आपल्या अल्कली मेटल्स आहे म्हणजे फर्स्ट एक ग्रुपचे मेटल आहे, कोणता? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सिझियम, यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन्स असतो एन एस वन. यांची टेंडन्सी असते की आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन लूज करणे. आणि त्याच्यामुळं हे जे मेटल्स असतात हे आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून इझिली इलेक्ट्रॉन लूज करतात आणि कॅटायन मध्ये कन्वर्ट होत असतात. जसं लिथियम असेल किंवा सोडियम असेल तर सोडियम आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन लूज करत आणि हे एक इलेक्ट्रॉन्स गेन करून आपला ऑक्टेट कम्प्लीट करत. यांनी जर क्लोरीन घेतला आपण तर हे सी एल निगेटिव्ह, बरोबर आहे. अशा प्रकारे तर त्यांच्यामध्ये हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनणार आहे हे कोणतं राहणार आहे? आयोनिक बॉन्ड राहणार आहे. त्याच्यामुळं अल्कली मेटल्स आणि जे हॅलोजन असतात तर यांच्यामध्ये जे बॉन्डिंग तयार होईल हे कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम्स. आणि म्हणून जी बॉन्डिंग तयार होईल त्या बॉन्डिंगला आपण कोणती बॉन्डिंग म्हणू? आयोनिक बॉन्डिंग. म्हणून हे वाले जे मेटल असतात आपल्या पिरियॉडिक टेबलमधले हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. यांच्या एवढे रिएक्टिव्ह मेटल दुसरे कोणतेच नाही आहे, बरोबर आहे. आणि हे हायली टेंडन्सी आहे यांची इलेक्ट्रॉन गेन करण्याची. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्यांच्यामुळे यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो प्युअरली आयोनिक बॉन्ड असेल, बरोबर आहे. आपल्याला एवढंही माहिती आहे की रिएक्टिव्हिटी लिथियम टू सीझियम काय होत असते? इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे मी लिहिणार आहोत अल्कली मेटल्समध्ये म्हणजे ग्रुप फर्स्टचे जे मेटल्स आहेत यांच्यामध्ये सांगू की ऑल अल्कली मेटल्स, जेवढे काही अल्कली मेटल्स असतात आहे की नाही, म्हणजे ग्रुप फर्स्टचे जे मेटल्स असतात रिएक्ट विथ, मी कोणासोबत रिएक्ट करतील? रिएक्ट विथ हॅलोजन्स एक्स टू, या हॅलोजन सोबत रिएक्ट होतील अँड फॉर अँड फॉर काय तयार करतील? मेटल हॅलाइड्स. काय तयार करतील? मेटल हॅलाइड्स तयार करतील विच इज आयोनिक कंपाऊंड. हे जे असतात विच इज आयोनिक कंपाऊंड, हे सारे कोणते कंपाऊंड असतील? आयोनिक कंपाऊंड असतील, बरोबर आहे की नाही.
आणि त्याच्यामुळे आपण जर अल्कली मेटल सोबत यांची रिएक्शन्स केली तर अल्कली मेटल आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन इजीली लूज करल आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करल. आणि अल्कली अर्थ सॉरी हे जे सेवन्थ एक ग्रुप एलिमेंट आहे हॅलोजन्स हे एक इलेक्ट्रॉन गेन करल आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करल. आणि त्याच्यामुळे हे कम्प्लिटली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतात आणि हे कम्प्लिटली गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करतात. त्याच्यामुळे जो बॉन्ड तयार होणार आहे याच्या कंपाऊंड मध्ये तो प्युअरली आयोनिक कंपाऊंड असेल. त्याच्यामुळे मी कोणताही अल्कली मेटल जर घेतला इकडे फॉर एक्झाम्पल आपण लिथियम मेटल घेतला आणि या लिथियम मेटलची आपण कोणत्याही हॅलोजन सोबत रिएक्शन केली तर यांच्यापासून लिथियम हॅलाइड हा आयोनिक कंपाऊंड तयार होईल. बरोबर आहे. बॅलन्स करण्यासाठी आपल्याला टॉईस करावं लागेल. हे टॉईस असल्यामुळे इथे टॉईस करावं लागेल. अशा प्रकारे लिथियम हॅलाइड तयार होईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. सिमिलरली सोडियम मेटलची रिएक्शन जर घेतली आपण आणि याची हॅलोजन सोबत रिएक्शन केली तर आपल्याला काय भेटणार आहे सोडियम हॅलाइड मेटल. तसंच आपण जर इथे पोटॅशियम मेटल सोबत रिएक्शन केली हॅलोजनची क्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन तर आपल्याला काय भेटणार आहे पोटॅशियम हॅलाइड भेटणार आहे. तसंच आपण जर रुबिडियम मेटल सोबत जर रिएक्शन केली हॅलोजनची तर आपल्याला काय भेटणार आहे रुबिडियम हॅलाइड भेटत. सिमिलरली आपण जर सीझियम सोबत जर यांची रिएक्शन केली हॅलोजन आयटमची तर आपल्याला काय भेटणार आहे सीझियम हॅलाइड भेटेल. आणि हे जे सर्व कंपाऊंड तयार होत असतात मेटल हॅलाइड्स आर आयोनिक सॉलिड. हे कसे असतात आयोनिक सॉलिड असते कारण याच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते आयोनिक बॉन्डिंग मुळेच असणार आहे. कारण हे आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून कम्प्लिटली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करल आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि यांनी इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे यांच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. त्यांच्यामुळे हे सर्वच कंपाऊंड प्युअरली आयोनिक कंपाऊंड दाखवतात. आता भानगड अशी आहे की आपला जो पहिला मेंबर असतो लिथियम हॅलाइड हा कोवेलंट कॅरेक्टर दाखवतो. कोणतं दाखवतो कोवेलंट कॅरेक्टर. त्याचं कारण असते की जो लिथियम असतो हे लिथियम स्मॉलर ॲटॉमिक साईज आहे स्मॉलर ॲटॉमिक साईज आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट यांची हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे आणि याची आयोनायझेशन एन्थाल्पी सुद्धा हाय आहे छोटा साईज असते म्हणून. आणि इट हॅज हाय चार्ज डेन्सिटी. हाय चार्ज डेन्सिटी. आता हे हाय चार्ज डेन्सिटी म्हणजे काय तेही सांगतो. जसं लिथियम घेतलं आपण तर लिथियम छोटा ॲटम आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा चार्ज हा इंटेन्स राहील. त्याच्यामुळे त्याच्या जवळ जर क्लोरीन असेल तर त्यांची जी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे तो आपल्याकडे काय करेल खूप जास्त ओढून घेईल. कोण हा लिथियम हा आपल्याकडे काय करेल ओढून घेईल आणि यांच्यामध्ये कोवेलंट कॅरेक्टर तयार होईल. आणि त्याच्यामुळं जर आपल्याला असा क्वेश्चन विचारला गेला ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर आपल्याला असा क्वेश्चन विचारला गेला एक मिनिट आपल्याला जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये असा क्वेश्चन विचारला गेला कसा की विच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग अल्किन सॉरी मेटल हॅलाइड्स शोज कोवेलंट कॅरेक्टर. या फर्स्ट अल्कली मेटल्स मध्ये जे मेटल हॅलाइड्स आहेत यांच्यामधलं कोवेलंट कॅरेक्टर जर विचारलं बघा लक्षात ठेवायचं आहे तर कोवेलंट कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लिथियम टू सीझियम हॅलाइड. कोवेलंट कॅरेक्टर असं जर विचारलं तर हा जो लिथियम हॅलाइड असतो हा मोर कोवेलंट कॅरेक्टर दाखवत असतो. सोडियम हॅलाइड त्याच्यापेक्षा लेस कोवेलंट कॅरेक्टर. पोटॅशियम हॅलाइड त्याच्यापेक्षा लेस. रुबिडियम हॅलाइड त्याच्याही पेक्षा लेस. आणि सीझियम हॅलाइड सर्वात कमी कोवेलंट कॅरेक्टर दाखवतो. जर आपल्याला आयोनिक कॅरेक्टर जर विचारलं त्यांनी काय विचारलं असतं आयोनिक कॅरेक्टर जर विचारलं असतं तर आयोनिक कॅरेक्टर काय होणार आहे इन्क्रीजेस होणार आहे. काय होणार आहे इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम इन मेटल हॅलाइड्स लिथियम टू सीझियम हॅलाइड्स आयोनिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस बिकॉज सीझियम हॅज लो आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे त्यांची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी एकदम इझी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो आयोनिक कॅरेक्टर असेल ते सर्वात जास्त असेल. त्याच्यामुळे आयोनिक कॅरेक्टर लिथियम हॅलाइडमध्ये खूपच कमी आयोनिक कॅरेक्टर असते. सोडियम हॅलाइडमध्ये हे आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते.
पोटेशियम हॅलाइड मध्ये त्याच्याही पेक्षा जास्त, रुबिडियम हॅलाइड मध्ये त्यांच्याही पेक्षा जास्त, आणि सीझियम हॅलाइड मध्ये सर्वात जास्त आयोनिक कॅरेक्टर असते. क्लियर आहे? हे झालं आयोनिक कॅरेक्टर. त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये आयोनिक कॅरेक्टर नंतर यांची जरा सोलिबिलिटी ऑर्डर विचारली असती. काय विचारली असती? सोलिबिलिटी ऑर्डर. बघा, नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये सोलिबिलिटी ऑर्डर जर विचारली असती तर आपल्याला माहिती आहे की सोलिबिलिटी ऑर्डर म्हणजे जो जास्त आयोनिक कंपाऊंड असेल तो वॉटरमध्ये इझिली डिझॉल्विंग. तर मोर आयोनिक कोण आहे? सीझियम हॅलाइड आहे. आणि त्यामुळं सीझियम हॅलाइडची सोलिबिलिटी वॉटरमध्ये सर्वात जास्त असेल. आणि हा जो कोव्हॅलंट हॅलाइड आहे यांच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर किंवा पोलर कॅरेक्टर कमी असल्यामुळं वॉटरमध्ये सोलिबिलिटी यांची सर्वात कमी असेल. त्याच्यामुळे सोलिबिलिटी ऑर्डर जर विचारली तर लिथियम हॅलाइड हॅव लेस सोलिबिलिटी इन वॉटर, देन सोडियम हॅलाइड हॅव मोर सोलिबिलिटी, पोटॅशियम हॅलाइड्स आर मोर सोल्युबल, रुबिडियम हॅलाइड्स आर मोर सोल्युबल, अँड सीझियम हॅलाइड इज द मोस्ट सोल्युबल. सर्वात जास्त सोल्युबल होणार आहे सीझियम हॅलाइड. त्याच्यानंतर यांच्यावर जर आपल्याला थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर विचारली असती, काय विचारली असती? थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली असती. तर थर्मल स्टॅबिलिटी आपल्याला माहिती आहे की थर्मल स्टॅबिलिटीचा अर्थ काय होत असते? आपण जर त्यांना हीट केलं तर तो जर इझिली ब्रेक होत असेल तर तो थर्मली अनस्टेबल आहे, आणि तो जर इझिली ब्रेक होत नसेल तर तो थर्मली स्टेबल आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की LiHs लिथियम हॅलाइड जे असतात हे स्ट्रॉंग बॉन्डिंग असते छोटे साईजचे असल्यामुळे, तर त्याच्यामुळे त्यांची थर्मल स्टॅबिलिटी खूप जास्त असेल. म्हणून लिथियम हॅलाइड हॅव मोर थर्मल स्टॅबिलिटी, देन सोडियम हॅलाइड हॅव लेस थर्मल स्टॅबिलिटी, पोटॅशियम हॅलाइड हॅव लेस थर्मल स्टॅबिलिटी, रुबिडियम हॅलाइड हॅव लेस, आणि सर्वात कमी कोणाची राहणार आहे? सीझियम हॅलाइडची थर्मल स्टॅबिलिटी सर्वात कमी असेल, कारण यांच्यामध्ये आपण हीट दिली की हे पटकन डिसोशिएट होतात अशा प्रकारे. तर हे काही क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हसाठी आहेत जे विचारू शकतात आपल्याला. पहिल्यांदा तर आपल्या डोक्यात बसलं पाहिजे की जेवढे काही अल्कली मेटल्स असतात हे सर्व अल्कली मेटल्स म्हणजे ग्रुप फर्स्टचे जेवढेही मेटल्स असतात हे सर्वच्या सर्व हॅलोजन सोबत कंबाईन होत असतात आणि आयोनिक कंपाऊंड्स तयार करत असतात, जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. तर हे कोणत्याही हॅलोजन सोबत रिएक्शन्स करतील, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, आणि हे त्याचे करस्पॉन्डिंग मेटल हॅलाइड्स बनतील. पण जी रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे ती टॉप टू बॉटम काय होत असते? इन्क्रीज होत असते, सीझियम टू सॉरी लिथियम टू सीझियम. आता हे सर्वच कंपाऊंड आयोनिक असतात, पण हा जो लिथियम हॅलाइड आहे तसंही लिथियम हॅलाइड त्या फॅमिलीमधला असा आहे की जो बाकीच्या पेक्षा थोडस वेगळं बिहेवियर दाखवतो, तो मॅग्नेशियम ऍटमशी आपला डायगोनल रिलेशनशिप दाखवतो म्हणजे सिमिलर प्रॉपर्टी दाखवत असतो. आता नेमका आपण यांच्यामध्ये जर कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त आहे असं जर विचारलं तर लिथियम हॅलाइड्स जे असतात ते मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवत असतात, आणि मोर आयोनिक कॅरेक्टर म्हटलं तर सीझियम हॅलाइड. त्यानंतर सोलिबिलिटी इन वॉटर, जसजसं साईज वाढल आयोनिक कॅरेक्टर वाढल वॉटरमधली सोलिबिलिटी सुद्धा काय होईल? इन्क्रीज होईल. फायनली थर्मल स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते? हे डिपेंड असते आपण हीट केल्यानंतर तो इझिली किती ब्रेक होणार आहे. तर सीझियम हॅलाइड हॅव लेस थर्मल स्टॅबिलिटी बिकॉज ऑफ लार्ज साईज, लेस स्ट्रॉंगर बॉन्डिंग आणि वीकर बॉन्डिंग असेल, अँड दॅट्स वाय दे आर थर्मली अनस्टेबल. लिथियम हॅलाइड इज थर्मली मोर स्टेबल. आता इथे जरा हॅलोजनची रिएक्टिव्हिटी ऑर्डर विचारली असती, हॅलोजन रिएक्टिव्हिटी ऑर्डर, रिएक्टिव्हिटी ऑर्डर विथ मेटल्स, तर सर्वात फास्ट रिएक्शन्स कोणा केली असती? फ्लोरिन अंडर गो मोर फास्टर रिएक्शन्स दॅन क्लोरिन, देन ब्रोमिन, अँड देन आयोडिन. बरोबर आहे? म्हणजे यांचे फ्लोराईड्स, मेटल फ्लोराईड्स फास्ट तयार झाले असते, मेटल क्लोराईड्स थोडं स्लो तयार झाले असते, मेटल ब्रोमाइड त्याच्याही पेक्षा स्लो तयार झाले असते अशा प्रकारे. क्लिअर झालं? म्हणजे याच्यावर क्वेश्चन असतं की हे मेटल हॅलाइड्स, अल्कली मेटल हॅलाइड्स नेचर कसं असते? तर आयोनिक नेचर असतात, आयोनिक सॉलिड असते. त्याच्यानंतर कोव्हॅलंट कॅरेक्टर
जे अल्कली मेटल हैलाइड्स मध्ये द लिथियम हैलाइड्स हैव मोर कोवेलेंट कैरेक्टर डिक्रीजेस टॉप टू बॉटम। त्याच्यानंतर आयनिक कैरेक्टर, सीजियम हैलाइड हैज मोस्ट आयनिक कैरेक्टर, मोर सोलिबिलिटी सीजियम हैलाइड, लिथियम टू सीजियम हैलाइड सोलिबिलिटी डिक्रीजेस, थर्मल स्टेबिलिटी डिक्रीजेस। क्लियर झालं? आता यांचंच आपण अल्कली अर्थ मेटल सोबत रिएक्शन समजून बघा। नेक्स्ट काय पाहायचं आहे आपल्याला, रिएक्शन्स ऑफ हॅलोजन्स विथ अल्कली अर्थ मेटल्स। आता आपण अल्कली अर्थ मेटल सोबत यांच्याच रिएक्शन समजून घेऊ, ठीक आहे। इथे ग्रुप फर्स्टचे मेंबर झाले, आता ग्रुप सेकंडचा जो मेंबर आहे त्यांची हॅलोजन सोबत रिएक्शन्स करू। बघा लक्ष ठेवायचं आहे, रिएक्शन्स विथ कोणासोबत, रिएक्शन्स विथ अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स सोबत रिएक्शन्स करू। अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे ग्रुप सेकंडचे जे मेटल्स आहेत त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो। आता सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण रिएक्टिव्हिटीचा विचार करतो तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम, आणि हे झाले फर्स्ट ए ग्रुपचे। सेकंड ए ग्रुपमधले जे आहेत ते आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्डियम आणि बेरियम। तर रिएक्टिव्हिटी टॉप टू बॉटम इन्क्रीज होत असते, इथेही होणार आहे। पण आपल्याला माहिती आहे की हे जे सेकंड ग्रुपचे मेटल्स असतात यांची रिएक्टिव्हिटी लेस असते, यांची रिएक्टिव्हिटी लेस असते कम्पेअर टू अल्कली मेटल्स, कोणापेक्षा, या अल्कली मेटल्स पेक्षा, ठीक आहे। कारण यांची आयोनायझेशन एन्थाल्पी हाय असते कोणापेक्षा, यांच्यापेक्षा, आणि स्मॉलर साईज असते, काय असते, स्मॉलर ॲटमिक साईज असते। आता सर्वांना माहिती आहे की जे सेकंड ग्रुपचे मेटल्स आहेत ते यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असते, त्याच्यामुळे यांच्यामधला कोणताही मेटल असू द्या, जसं कॅल्शियम मेटल आहे तो आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधून 2 इलेक्ट्रॉन्स लूज करेल, आणि जे हॅलोजन्स असते तो एक एक इलेक्ट्रॉन्स गेन करून आपला ऑक्टेट कम्प्लीट करेल। त्यामुळे यांचा कोणाचाही फॉर्म्युला कसा तयार होणार आहे, डायहॅलाइड म्हणजे दोन हॅलोजन्स त्यांना जॉईन होणार आहे, बरोबर आहे। त्यामुळे आपण सुरुवातीला यांची रिएक्शन करणार आहोत। अल्कली मेटल्स, अल्कली अर्थ मेटल्स मध्ये बेरिलियमची रिएक्शन जर आपण हॅलोजन सोबत केली तर बेरिलियम हॅलाइड्स तयार होते, बरोबर आहे। मॅग्नेशियमची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, हॅलोजन सोबत केली, तर मॅग्नेशियम हॅलाइड्स तयार होतील। तसंच कॅल्शियमची रिएक्शन जर आपण हॅलोजन सोबत केली तर कॅल्शियम हॅलाइड आयोनिक सॉलिड तयार होईल, बरोबर आहे। तसंच स्ट्रॉन्टियमची रिएक्शन जर आपण हॅलोजन सोबत केली तर स्ट्रॉन्टियम हॅलाइड्स बनतील, आणि बेरियमची रिएक्शन जर आपण हॅलोजन सोबत केली तर बेरियम हॅलाइड्स बनतील, बरोबर आहे। इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं आहे। आता हे सुद्धा कंपाऊंड जे असतात हे आयोनिक सॉलिडच आहे, हे सॉलिड सुद्धा कसे असतात, आयोनिक सॉलिड असतात, बरोबर आहे। आता यांच्यामध्ये काय होत असते, कम्प्लिटली ते आपल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज करतात, त्याच्यामुळे डायपॉझिटिव्ह आयन्स येणारच आहे, आणि हे जे आहे ते 2 इलेक्ट्रॉन्स गेन करतील सिंगल सिंगल, आणि त्याच्यामुळे हे आयोनिक टाईपचं बॉन्डिंग तयार होणार आहे यांच्यामध्ये। आता आपल्याला माहिती आहे की जो पहिला मेंबर आहे हाच महत्वाचा आहे ज्याच्यावर आपले क्वेश्चन्स तयार होत असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे। तर तुम्हाला मी सांगतो की इथे जर आपण काय घेतलं की हे बेरिलियमची डायरेक्ट रिएक्शन कोणासोबत केली आपण, हॅलोजन सोबत, तर मी खाली महत्वाची इन्फॉर्मेशन सांगतो की बेरिलियम क्लोराईड, बेरिलियम फ्लोराईड अँड बेरिलियम क्लोराईड इज नॉट प्रिपेअर्ड बाय यूजिंग धिस मेथड, बाय युझिंग धिस मेथड, या पद्धतीनं आपण बेरिलियम क्लोराईड किंवा बेरिलियम क्लोराईड तयार करू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे इथे मी जर हॅलोजन्स हे जे X2 आहे हा फ्लोराईड किंवा क्लोराईड घेतला, आहे की नाही, तर आपल्याला माहिती आहे हा जर फ्लोराईड किंवा क्लोराईड घेतला तर हे याच्यासोबत रिएक्शन्स करत नाही, आणि बेरिलियम फ्लोराईड आणि बेरिलियम क्लोराईड या पद्धतीनं तयार होत नाही। म्हणजे या पद्धतीनं तयार होत नाही म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं तयार होणार आहे असं आहे, हे या पद्धतीनं तयार होत नाही, फक्त बेरिलियम फ्लोराईडही तयार होतो आणि बेरिलियम क्लोराईडही तयार होतो, पण तो डायरेक्ट हॅलोजनची रिएक्शन्स बेरिलियम मेटल सोबत करून आपण तयार नाही करू शकत,
ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की याच्यातला जो बेरियम क्लोराईड आहे त्याच्यावरच क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते. बेरियम क्लोराईड जो असतो हा कोवेलेंट कंपाऊंड असतो. कोणता असतो? कोवेलेंट कंपाऊंड असतो. आणि हा कोवेलेंट कंपाऊंड तर आहेच आहे. इट इज इन्सुलेटर इन द मॉल्टन स्टेट. इट इज इन्सुलेटर. इन्सुलेटर मीन्स इट डज नॉट कंडक्ट द हीट एंड इलेक्ट्रिसिटी इन देअर मॉल्टन स्टेट. इन देअर मॉल्टन और फ्यूज स्टेट. आता हे काय भानगड आहे? मॉल्टन किंवा फ्यूज स्टेट म्हणजे काय? मॉल्टन किंवा फ्यूज स्टेट म्हणजे त्या आयोनिक त्या कंपाऊंडची तो जो कंपाऊंड आहे बेरिलियम क्लोराईड त्याची मेल्ट अवस्था म्हणजे त्यांना आपण सॉलिड मधून मेल्ट जेव्हा करतो तर त्याला आपण केमिस्ट्रीमध्ये मॉल्टन किंवा फ्यूज स्टेट म्हणत असतो. बेसिकली हे आयोनिक कंपाऊंड सुद्धा सॉलिड कंडिशन मध्ये इन्सुलेटरच आहेत. कधी सॉलिड असते म्हणजे त्याचे आयन्स फिक्स असतात त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. पण हे जेव्हा मॉल्टन किंवा फ्यूज स्टेट मध्ये असतील लिक्विड असतील तर याच्यामध्ये आयन्स मूव्ह होतील आणि हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते. पण हा असा आहे बेरियम क्लोराईड हा जो कोवेलेंट कंपाऊंड आहे इट ऍक्ट एज ए इन्सुलेटर इन मॉल्टन ऑर फ्यूज स्टेट म्हणजे त्याच्या लिक्विड अवस्थेत तो आयन्स प्रोड्यूस करत नाही याचा अर्थ तो इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होत असतो. हे एक महत्वाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे बेरिलियम क्लोराईड आहे की नाही हा आपण कसा तयार करतो आणि बेरिलियम क्लोराईड या मेथडनं तर नाही तयार करणार. तर म्हणून आपण बेरिलियम क्लोराईड जर तयार करायचा असेल आपल्याला तर हा कोणापासून तयार करत असतो? आपण टेट्राफ्लुरो अमोनियम बेराइट या कंपाऊंडला जर आपण हीट केलं स्ट्रॉंगली हीट केलं तर हा बेरिलियम क्लोरिन सोबत कंबाईन होऊन बेरिलियम क्लोराईड तयार करतो अँड अमोनियम क्लोराईड. हे अमोनियम आयन जे आहे ते क्लोरिन सोबत कंबाईन होते अमोनियम क्लोराईड तयार होते. अशा प्रकारे आपण बेरिलियम क्लोराईड तयार करतो. तसंच हा जो बेरिलियम क्लोराईड आहे हा डायरेक्ट असा मेटलचं क्लोरिन सोबत रिएक्शन्स न करता तो कसा तयार होतो? बेरिलियम डायक्लोराईड हा बेरिलियम ऑक्साईड यांची जर कोक म्हणजे कार्बन सोबत रिएक्शन्स केली विथ द पासिंग ऑफ क्लोरीन गॅस तर हा काय होतो? बेरिलियम क्लोराईड तयार होतो आणि कार्बन मोनोऑक्साईड. बेरिलियम क्लोराईड अँड कार्बन मोनोऑक्साईड रिलीज होईल. अशा प्रकारे बेरिलियम फ्लोराईड आणि बेरिलियम क्लोराईड हे आपण इनडायरेक्टली तयार करू शकतो. डायरेक्ट मेटलचं फ्लोरिन किंवा क्लोरिन सोबत रिएक्शन करून त्यांना करता येत नाही. आलं लक्षात? यामध्ये हाच महत्वाचा आहे. बेरिलियम हा बेरिलियम फ्लोराईड किंवा बेरिलियम क्लोराईड तयार करत नाही. डायरेक्ट हायड्रोजनची रिएक्शन बेरिलियम सोबत करून मग तो तयार करायचा असेल तर टेट्राफ्लुरो अमोनियम बेराइट यांचं जर हिटिंग केलं आपण तर बेरिलियम डायफ्लुराईड आणि अमोनियम फ्लोराईड तयार होतो. बेरिलियम ऑक्साईड अँड कार्बन कोक अँड क्लोरिन याची ट्रीटमेंट केली तर बेरिलियम क्लोराईड तयार होत असते. इथपर्यंत लक्षात आलं? आता हे जे बेरिलियम क्लोराईड आहे हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला सांगायला याच्यावरच क्वेश्चनही विचारतात. तर बेरिलियम क्लोराईड हा कोवेलेंट कॅरेक्टर दाखवतो. म्हणून मी जर इकडे सर्वात पहिल्यांदा या बेरिलियम क्लोराईडवर आपण थोडंसं फोकस करू आहे की नाही. बेरिलियम क्लोराईड सॉलिड आर एक्झिस्टिंग थ्री स्टेट. हे जे बेरिलियम क्लोराईड आहे तीन स्टेटमध्ये आपल्याला सापडते. मोनोमर फॉर्म याचा मोनोमरिक फॉर्ममध्येही सापडतो. बेरिलियम क्लोराईड ऑल्सो एक्झिस्ट इन डायमरिक. डायमरिक मीन्स दोन मॉलिक्युल जॉईन झालेले असेल आणि दे आर ऑल्सो एक्झिस्ट इन पॉलिमरिक फॉर्म. हे पॉलिमरिक फॉर्ममध्येही सापडत असतात बेरिलियम क्लोराईड. आता पॉलिमरिक फॉर्ममध्ये केव्हा सापडतात? ते सॉलिड स्टेटमध्ये. जेव्हा हे सॉलिड अवस्थेत असतील तर दे आर एक्झिस्ट इन पॉलिमरिक स्टेट. तो पॉलिमरिक फॉर्ममध्ये असते. पॉलिमरिक फॉर्म म्हणजे हा बेरिलियम जसा इकडे दोन क्लोरिन सोबत कंबाईन असेल पुन्हा हा बेरिलियम दोन क्लोरिन सोबत इकडे कंबाईन असेल हा क्लोरिन पुन्हा बेरिलियम सोबत कंबाईन राहिला नाही या प्रकारे. ठीक आहे. बेरिलियम डायक्लोराईड बेरिलियम डायक्लोराईड
Similarly, they combines with another molecule of beryllium chloride. In this way, the polymeric form of beryllium chloride is formed. आता हे सेम बिहेवियर नेक्स्ट मेंबर वाला ॲल्युमिनियम ही तयार करत असतो. जो ॲल्युमिनियम असतो ना, तर हा ॲल्युमिनियम सुद्धा अशाच प्रकारचं बिहेवियर दाखवतो. जो तुम्हाला माहिती आहे की बेरिलियम तुमचा सेकंड ए ग्रुपचा मेंबर आहे आणि ॲल्युमिनियम हा थर्ड ए ग्रुपचा मेंबर आहे, बोरॉन आणि ॲल्युमिनियम. तर हे डायगोनली रिलेटेड आहे. तर जसं बेरिलियम हा पॉलिमरिक फॉर्ममध्ये असते सॉलिड स्टेटमध्ये, तसंच ॲल्युमिनियम सुद्धा पॉलिमरिक फॉर्म मध्ये असते जेव्हा तो सॉलिड स्टेट मध्ये असतो. मीन्स दे शोज सिमिलर प्रॉपर्टीज. हे काय दाखवतात? सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतात, बरोबर आहे. आणि म्हणून दे आर डायगोनली रिलेटेड टू इच अदर असं आपण समोर सांगणारच आहोत. तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपण जे बेरिलियम क्लोराईड समजून घेऊन राहिलो हा बेसिकली तीन स्टेट मध्ये सापडतो, मोनोमरिक, डायमरिक आणि पॉलिमरिक. पॉलिमरिक फॉर्म तो सॉलिड स्टेट मध्ये सापडत असते, वाईल डायमरिक फॉर्म हा त्याच्या वेपर फेज मध्ये ऍट बिलो 1200 केल्विन टेम्परेचर. बिलो 1200 केल्विन टेम्परेचर जर घेतला आपण, याच्यापेक्षा कमी जर टेम्परेचर असेल, है की नाही, बिलो 1200 केल्विन टेम्परेचर इट इज एक्झिस्टिंग डायमरिक फॉर्म, म्हणजे दोनच मॉलिक्यूल जॉईंट झालेले असतात. While in monomeric form, above 1200 Kelvin, 1200 Kelvin च्या वरतर, above 1200 Kelvin, in vapor state, it act as a monomeric form, तो single molecular form मध्ये असतो. समजलं लक्षात आलं? तर त्याच्यामुळे बेरिलियम क्लोराईडचे तीन फॉर्म ही माहिती असले पाहिजे. आता हे तर झालं यांची माहिती, की जसं आपण आता सांगितलं की हे सुद्धा अल्कली अर्थ मेटल्स हॅलोजन सोबत कंबाईन होऊन आयोनिक सॉलिड तयार करतात. पण हे जे आयोनिक सॉलिड तयार होत असते ते यांचे आयोनिक कॅरेक्टर सारखंच नाही राहत. त्याच्यामुळे आपण आयोनिक कॅरेक्टरवर जर आपल्याला क्वेश्चन्स विचारला गेला असता, आयोनिक कॅरेक्टर्स ऑफ मेटल हॅलाइड्स इन अल्कली अर्थ मेटल्स, तर तुमच्या लक्षात आलं असेल की बेरिलियम हॅलाइड हा लेस आयोनिक असतो. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हॅलाइड त्याच्यापेक्षा जास्त आयोनिक, त्याच्यानंतर कॅल्शियम हॅलाइड्स त्याच्यापेक्षा जास्त आयोनिक, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम हॅलाइड त्याच्याही पेक्षा जास्त आयोनिक, आणि सर्वात जास्त कोणता राहणार आहे? बेरियम हॅलाइड हा सर्वात जास्त आयोनिक असेल, बरोबर आहे. आता आयोनिक कॅरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला जर विचारलं की विच ऑफ द, हा आपण इथे सांगितलाच आहे, बेरियम क्लोराईड इज कोव्हॅलेंट इन नेचर, इट इज इन्सुलेटर, हे पहिले सांगितलंय, ठीक आहे. त्यानंतर यांची जर आपण सोलिबिलिटी ऑर्डरचा विचार केला असता, सोलिबिलिटी ऑर्डर जर आपल्याला विचारली असती, तर तुम्हाला माहिती आहे की बेरिलियम हॅलाइड इज मोर सोलिबल. त्याच्यात सर्वात जास्त सोलिबल तुमचा कोणता राहिला असता? बेरिलियम हॅलाइड राहिला असता. त्याच्यामुळे आपण हे जे बेरिलियम हॅलाइड असतो हा लेस सोलिबल, मॅग्नेशियम हॅलाइड त्याच्यापेक्षा मोर सोलिबल, कॅल्शियम हॅलाइड त्याच्यापेक्षा मोर सोलिबल, स्ट्रॉन्डियम हॅलाइड आणि बेरियम हॅलाइड हा सर्वात जास्त सोल्युबल राहिला असता. थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर रिव्हर्स राहिली असती, थर्मल स्टॅबिलिटी याची काय राहिली असती? रिव्हर्स राहिली असती. सर्वात जास्त थर्मली स्टेबल कोणता राहिला असता? बेरिलियम हॅलाइड. मॅग्नेशियम हॅलाइड लेस थर्मली स्टेबल, कॅल्शियम हॅलाइड त्याच्यापेक्षाही लेस, स्ट्रॉन्टियम हॅलाइड त्याच्याही पेक्षा लेस, आणि सर्वात लेस स्टेबल कोणता राहिला असता? बेरियम हॅलाइड्स. तर अशा प्रकारे आपण यांची थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर, म्हणजे तुम्हाला जेव्हा यांच्यावर क्वेश्चन्स विचारल्या जातील तर तुम्हाला इथे फोकस करावा लागणार आहे. जो फर्स्ट मेंबर आहे, फर्स्ट मेंबरचं थोडं डिफरंट बिहेवियर असते. जनरली ते आयोनिक कॅरेक्टरच्या ऐवजी कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवत असतात. मग तो पहिला मेंबर अल्कली मेटलचा असो, लिथियम हॅलाइड असो, का अल्कलाईन अर्थचा पहिला मेंबर असतो बेरिलियम, हे दोघांचंही बिहेवियर सेम असेल. समजलं लक्षात आलं? आता आपल्याला नेक्स्ट रिएक्शन समजून घ्यायची आहे, ते आहे रिएक्शन विथ अमोनियम. बघा लास्ट रिएक्शन आहे यामध्ये, आता आपण जे पाहून राहिले होते रिएक्शन विथ अमोनियम. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर रिएक्शन विथ अमोनिया आपण आता समजून घेऊ. रिएक्शन विथ अमोनिया, अमोनियामध्ये लिक्विड अमोनिया आपण घेणार आहोत. अमोनिया लिक्विड अमोनिया,
म्हणजेच ऍक्विअस मीडियम म्हणला नाही, प्युअर लिक्विड फॉर्म मध्ये अमोनिया, अमोनिया हा गॅस असतो, त्याला -30 डिग्री पर्यंत जर आपण टेम्परेचर लोअर केलं तर तो गॅस कंडेन्स होऊन लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असतो, म्हणून त्या लिक्विड अमोनियाचं टेम्परेचर पहिलेच खूप कमी असेल, -30 डिग्रीच्या जवळपास अमोनिया हा लिक्विड स्टेटमध्ये येत असते। तर या लिक्विड अमोनियामध्ये हे जेवढेही अल्कली मेटल्स आहेत हे जर आपण यांच्यामध्ये डीप केले तर हे डीप ब्ल्यू कलरचं सोल्युशन तयार करतात, आणि हे सर्वच्या सर्व मेटल या अमोनियामध्ये काय होत असतात, सोल्युबल होत असतात। क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? त्याच्यामुळं आपण सर्वात पहिल्यांदा सांगणार आहोत ऑल अल्कली मेटल्स जेवढे काही अल्कली मेटल्स असतात दे आर सोल्युबल इन लिक्विड अमोनिया। लिक्विड अमोनिया मध्ये ते काय होत असतात, सोल्युबल होत असतात, अँड दे फॉर्म अ डीप ब्ल्यू कलर सोल्युशन्स। हे डीप ब्ल्यू कलर सोल्युशन तयार करत असतात, बरोबर आहे, म्हणजे ते त्यांच्यामध्ये डिझॉल्व होत असतात आणि एक ब्ल्यू कलरचं सोल्युशन बनत असते। दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर, द सोल्युशन मीन्स ते जे सोल्युशन तयार होत असते, व्हेन मेटल्स डिझॉल्व इन लिक्विड अमोनिया द सोल्युशन इज, हे जे सोल्युशन असते है ना, सोल्युशन इज पॅरामॅग्नेटिक, कसं असते, पॅरामॅग्नेटिक इन नेचर असते, ते पॅरामॅग्नेटिक सोल्युशन असते। अँड द सोल्युशन ऑफ अमोनिया अँड अल्कली मेटल्स आर इलेक्ट्रिकल, म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवत असते, कोणतं दाखवते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, याचा अर्थ त्यांच्यामध्ये कॅटायन्स आणि एनायन्स तयार होत असतात। काय बोललो मी लक्षात आलं, ऑल अल्कली मेटल्स आर रिएक्ट विथ लिक्विड अमोनिया, दे अंडरगो फॉर्म अ सोल्युबल सोल्युशन्स विथ अमोनिया। ते सर्वच्या सर्व मेटल्स अमोनियामध्ये सोल्युबल होत असतात आणि त्यांचं जे सोल्युशन असते हे डीप ब्ल्यू कलरचं सोल्युशन तयार होत असते। देअर सोल्युशन इज पॅरामॅग्नेटिक, त्यांचं सोल्युशन हे पॅरामॅग्नेटिक असतं, अँड दे शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, आणि हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा दाखवणार आहे। आता ऍक्च्युली होते काय, जसं आपण कोणताही मेटल घेतला, आता हे मेटल म्हणजे कोणते, सर्वच आले ते लिथियम, सोडियम, पोटॅशियम अँड सो ऑन, आहे की नाही, तर वेन दिस मेटल इज ट्रीटेड विथ लिक्विड अमोनिया, आपण जर याची लिक्विड अमोनिया सोबत रिएक्शन्स केले तर बेसिकली हे रिएक्शन्स करत असताना मेटल काय होतील, ऑक्सिडाइज होतील, हे मेटल आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन्स काय करतील, लूज करतील। आता हे मेटल जेव्हा आपला एक इलेक्ट्रॉन्स लूज करतील तर मी रिएक्शन्स लिहत असताना X+Y मोल ऑफ अमोनिया घेतो इथे, यांच्यासोबत जर आपण या मेटलची रिएक्शन्स केली तर हा मेटल इटसेल्फ ऑक्सिडाइज होईल आणि या मेटल कॅटायनच्या भोवताली खूप सारे अमोनियाचे मॉलिक्युल्स काय होतील, सराउंडिंग होतील, आणि म्हणून मेटल अमोनेटेड आयन्स तयार होईल। काय तयार होईल, मेटल अमोनेटेड आयन्स तयार होईल, मीन्स एक्स मोल ऑफ अमोनिया कंबाइन्स विथ मेटल आयन्स टू फॉर्म मेटल अमोनेटेड सोल्युशन्स NH3X+। याला आपण मेटल अमोनेटेड आयन्स म्हणतो, काय म्हणतो, मेटल अमोनेटेड आयन्स। अशाच प्रकारे जी इलेक्ट्रॉन लूज केला गेला या इलेक्ट्रॉनच्या भोवताली सुद्धा काय होतील, खूप सारे अमोनिया मॉलिक्युल यांच्यासोबत कंबाईन होतील आणि अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स असं तयार होईल, जे दुसरं कॉम्प्लेक्स तयार होईल ते इलेक्ट्रॉन्स कोणासोबत कंबाईन होतील, अमोनियासोबत कंबाईन होईल, वाय मोल ऑफ अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स तयार होईल, याला आपण काय म्हणणार आहोत, अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स। आणि आपण जे आता सांगितलेलं आहे की हे डीप ब्ल्यू कलरचं सोल्युशन तयार होत असते,
तर ही जी सोल्यूशन आहे आपण सांगतो की दिस इज डीप ब्लू कलर सोल्यूशन्स, आणि हे जे डीप ब्लू कलर सोल्यूशन आहे हे कशामुळे आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स इन देअर, आहे की नाही. त्याच्यामुळं आपल्याला जर विचारलं की ही सोल्यूशन डीप ब्लू कलरचं का असतं, तर त्याचं उत्तर काय दिसा, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही. दुसरा क्वेश्चन जर विचारला वाय दिस सोल्यूशन इज पॅरामॅग्नेटिक, हे पॅरामॅग्नेटिक का असेल, तर तुम्ही त्याचंही उत्तर तेच देसाल, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, दे आर ऍक्ट एज ए स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, हे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट करत असतात, बिकॉज दे कंटेन इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही. आणि आपल्याला माहिती आहे की दे आर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह, म्हणजे दे शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, देअर अमोनेटेड सोल्युशन्स आर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह, शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवत असतात. वाय? बिकॉज दे कंटेन मेटल अमोनेटेड आयन्स एज वेल एज अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स, अँड दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, अँड हेन्स दिस सोल्युशन शोज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता हे जे सोल्युशन असते, अमोनेटेड सोल्युशन जे असते, वेल दे आर वेपराइज, यांना जर आपण काय केलं, वेपराइज केलं, हे जे मेटल अमोनेटेड सोल्युशन असते यांना जर आपण काय केलं, म्हणजेच वेपराइज केलं, काय केलं, वेपराइज म्हणजे यांच्यामधून काही वेपर मॉलिक्युल्स निघून गेले, तर हे कशात कन्वर्ट होत असते, मेटल अमाइड मध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये कन्वर्ट होते, मेटल अमाइड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस, अँड देअर ब्ल्यू कलर, डीप ब्ल्यू कलर इज चेंज इन टू द ब्राऊन कलर. कशातली कन्वर्ट होते, ब्राऊन कलर मध्ये कन्वर्ट होते, ब्राऊन कलर. आलं लक्षात? अशा प्रकारे. तर हे प्रॉपर्टी कोणाची आहे, अल्कलाईन अल्कली मेटलची. असंच अल्कलाईन अर्थ मेटल सुद्धा कोणासोबत रिएक्शन करतात, अमोनिया सोबत, आणि अल्कलाईन अर्थ मेटल सुद्धा त्या अमोनियामध्ये काय करत असतात, डार्क ब्ल्यू ब्लॅक सोल्युशन बनवत असतात, आहे ना. दे ऑल्सो फॉर्म मेटल अमोनेटेड आयन्स अँड अमोनेटेड इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वाय दे आर ऑल्सो पॅरामॅग्नेटिक. आता हे जे यांना जर आपण वेपराइज केलं, त्याच्यानंतर जे सोल्युशन तयार होईल ते आर डायमॅग्नेटिक, एकच राहणार आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर आहे, ब्राऊन कलरचं. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. अशाच प्रकारे आपण जर काय म्हटलं, तुम्ही जर हे मेटल कोणता घेतला असता, अल्कलाईन अर्थ मेटल घेतला असता, तिथे आपण टॉईस वाय घेतली असते, तरी इथे आपण टॉईस प्लस आणि हे निगेटिव्ह, टॉईस निगेटिव्ह अशा प्रकारे दाखवलं असतं. बाकी सेम प्रॉपर्टी राहिली असती, इथे डीप ब्ल्यू कलरच्या ऐवजी डार्क ब्ल्यू कलर सोल्युशन्स तयार केलं असतं.